सुप्रीम कोर्टात ठाकरे गटानं व्ही बाबत खोटी कागदपत्र सादर केल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा. सुनील प्रभूंनी दावा फेटाळला. ठरावावर सामंत भुसेंच्या खोट्या सह्या असल्याचा जेठमलानींचा दावा. सेना आमदार अपात्रतेची सुनावणी पुढील 18 दिवस चालणार. हिवाळी अधिवेशनाचा काळ सोडता 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान चालणार सुनावणी. राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत उद्या निवडणूक आयोगात सुनावणी. अजित पवार गटाचे मंत्रीही सुनावणीला राहणार उपस्थित. शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा. अजित पवार गटाची लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सभापतींकडे याचिका. शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंचं नाव मात्र वगळलं. मंत्रालयात अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. विकास कामांबाबत चर्चा झाली. अमोल कोल्हेंची माहिती. अनंत गीते रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवणार. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याचा अनंत गीतेंचा दावा. एकतीस तारखेपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच. कोकण दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा दावा. दोडामार्गमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ठाकरेंचा संवाद. कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची दुपारी 1 वाजल्यापासून ईडी चौकशी. उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोपांचं राजकीय षडयंत्र. पेडणेकरांचा पलटवार. इंदुरीकर महाराजांना दिलासा. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर. सुनावणीच्या 1 दिवस आधीच हजर राहत घेतला जामीन. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर. मनोज जरांगेंचा दावा. जरांगेंच्या दाव्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नागपूरमध्ये 6 जिल्ह्यात झालेल्या कुणबी नोंदींची माहिती घेणार. नाशिकमधील पुरोहित संघाकडील कुणबी नोंदींची तपासणी. जरांगेंनी पुरोहितांची भेट घेतल्यावर प्रशासन सतर्क. महसूल अधिकाऱ्यांकडून नोंदींची तपासणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न. घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी. राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता. उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईसाठी येलो अलर्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.